काल पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरनं त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. संजय काकडे असं म्हणतात, भाजपचे सहयोगी खासदार, ज्या व्यक्तीला आपला मुठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही त्यांच्यामुळे पक्षाला काही एक फरक पडणार नाही. पंकजा मुंडे यांच्या कालच्या मेळाव्याला खूप गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचंही काकडेंनी म्हटलंय. शिवाय मी पक्ष सोडला नाही, पक्षानं माझ्याबाबत निर्णय घ्यावा. या पंकजा मुंडे यांच्या कालच्या वक्तव्याचाही खासदार संजय काकडे यांनी निषेध नोंदवलाय. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये भाजपच्या नाराज नेत्यांचा एकच अजेंडा होता, तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं. संजय काकडे, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे हे तुमच्याच पक्षाचे नेते किंवा तुम्ही ज्याचे सहयोगी खासदार आहात आणि काल जे काही बोलत होते, तर पक्षाला हे सगळं नुकसानकारक ठरतंय? पक्षाला नुकसानकारक ठरू शकणार नाही या गोष्टी, फक्त त्या की वैयक्तिक समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत. पक्षाला ज्या व्यक्तीला आपण स्वतः 30,000 मताधिक्यने पराभवतो, म्हणजे गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये राहून 5 वर्ष कॅबिनेट 2 महत्त्वाची खाती असताना जी व्यक्ती 30,000 मतांनी पडते, तर त्यांच्या मेळाव्याला किंवा त्यांच्या वक्तव्याने पक्षाला काय हानिकारक गोष्टी उठील असं मला काही वाटत नाही आहे, बिलकुल वाटत नाही. म्हणजे ज्याला स्वतःचं घर सांभाळता नाही आलं, ज्याला स्वतःचा मतदारसंघ, मुठभर मतदारसंघ, महाराष्ट्रामध्ये मुठभर मतदारसंघ ज्याला सांभाळता येत नाही, 5 वर्ष मंत्री असताना, घरात एक खासदार एक आमदार असताना, गोपीनाथ मुंडे साहेबांसारख्या वलय असताना, ज्याला आपला पराभवाला नामुष्किलीन समोर जावं लागतं किंवा पराभव पचवता येत नाही, अशा व्यक्तींपासून पक्षाला काय हे होईल, म्हणजे नुकसान होईल असं तुम्ही म्हणत नाही? नाही, परंतु ओबीसी नाराज आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एकनाथ खडसे होते किंवा मेहता होते, या सगळ्यांमुळं ओबीसी समाज भाजपपासून दुरावेल असं वाटतं? बघा, मला वाटत नाही ओबीसी समाज कुठं दुरावेल, कारण ओबीसी आत्ता आमचे 105 पैकी आणि अपक्ष काही घटक पक्ष बघितले तर 50 पेक्षा जास्त ओबीसी आमदार आमच्या पक्षामध्ये आहेत आज रोजी. ओबीसी घटक दूर होणार नाही, परंतु पंकजा मुंडेंच्या मनातनं भारतीय जनता पक्ष दूर झालेलं आहे कालच्या वक्तव्यावरून दिसते. कारण जातीपातीचं राजकारण त्यांनी काल केलंय, म्हणजे काल वक्तव्य जे केली त्यांनी 5 वर्ष जर खरं रूपांतर कामामध्ये केलं असतं, ते जसे मराठवाड्याबद्दल त्यांनी काल बोलले, 5 वर्ष तुम्हाला कुणी अडवलं मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायला किंवा दुष्काळ सोडवायला? 5 वर्ष सत्ता रुजन तुम्ही, काल तुम्ही 1 महिन्यापूर्वी तुमचा राजीनामा झाला, 5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना कालची जी वक्तव्य आहे ती खरंच म्हणजे एखाद्या सच्चा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा किंवा गोपीनाथ मुंडेंना मानणारा वर्ग त्यांना खरंच वाईट वाटणार आहे. काल त्यांनी मराठ्यांबद्दल बोलले, दलितांबद्दल बोलले, मुस्लिमांबद्दल, पाशा पटेल असतील, अण्णाभाऊ शेळगे असतील, संजय काकडे असतील, हे गोपीनाथ मुंडेंनी तयार केलेले वक्तव्य लोक आहेत. हे कुठं कधी 5 वर्ष स्टेजवर होती हो त्यांच्या? 5 वर्ष कुठल्या स्टेजवर पाशा पटेल दिसला? 5 वर्ष कुठल्या स्टेजवर अण्णा शेणगे दिसले? 5 वर्ष कुठं संजय काकडे यांना आठवला? कुठल्याही मला त्या जिल्ह्यातनं 5 ते 6 फोन दर महिन्याला यायचे की साहेब मराठ्यांवर अन्याय होतोय, पाशा पटेलने कित्येक वेळा मला सांगितलं की मुस्लिमांना यांनी लांब केलं आहे पंकजांनी, म्हणजे दलित असतील, मुस्लिम असतील, ओबीसी असतील, ह्या कुठल्या समाजाला तिने 5 वर्ष कार्यकर्त्यांना सांभाळलं किंवा पूर्ण आणलं, त्याचं रूपांतर जे झालेलं आहे. गोपीनाथ मुंडे होते तेव्हा गायकवाड असेल तिथले माजी खासदार, तिथं तुमच्या अंधारे मॅडम असतील, पाशा पटेल असतील, अशा सगळ्या समाजाच्या लोकांना, सुषमा प्रतिभा शिंदे असतील, सुषमा अंधारे असतील, अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, एक जानकर असतील, आठवले असतील, सगळं तुम्ही सांगता आहात तर हे होतं आहे. आणि कालचं जे भाषण आहे पंकजा मुंडेंचं, तर पक्षाने दखल घेतली आहे, देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली असं वाटतं, वरिष्ठ नेतृत्वाकडे दिल्लीकडे याचा काही रिपोर्ट पाठवण्यात आला आहे? नाही, आता ह्याचा काही रिपोर्ट वगैरे पाठवणं एवढं गांभीर्याचा विषय नाही. हा एकच आम्हाला ह्या संपूर्ण तिचं मी भाषण ऐकलं, खडसेंचं भाषण ऐकलं, पंकजा मुंडेंचं भाषण, ते एकच वक्तव्य मला त्यातलं वाईट वाटलं. आणि पक्षाच्या की गोपीनाथ मुंडेंनी 40 वर्ष पक्षाने त्याग करून पक्ष वाढवला आणि तिच्या मुलीला आम्ही एवढं सगळं फ्रीडम देत असताना तिने एक वाक्य वापरलं की पक्षाने निर्णय घ्यावा मला काढायचं असेल तर, हे वक्तव्य वाईट वाटलं. ह्या पक्षाचं मी निषेध करतो ह्या वाक्याचा. पक्षाचं काय, तुम्ही एका बाजूने म्हणता माझ्या बापाचा पक्ष आहे,
एका बाजूला काय म्हणते की तुम्ही पक्षाला जे करायचं ते करू द्या, म्हणजे तुमच्याच बापानी तुमच्यावर कारवाई करावी. एका बाजूला म्हणते पक्ष माझ्या बापाचं आहे, सगळ्यांच्याच बापाचा पक्ष आहे. पक्ष गोपीनाथ मुंडेंनी जेवढं कष्ट घेतलं त्याच्या कितीतरी पटीने गोपीनाथ मुंडेंना पक्ष दिलेलं आहे. पक्षाच्या पातळीवरती काही दखल घेतली जाते आहे का, की तुम्ही म्हणताय गंभीरच नाहीये हे सगळं बोलणं? त्या गोष्टीला कुठलंही गांभीर्य नाहीये मला वाटत नाही. मेळाव्यालाच गांभीर्य नाही असं म्हणता तुम्ही? नाही, मेळाव्याला गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवसाचा तो प्रोग्राम होता. गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात नाही तर देशाचं एक नेतृत्व होतं. त्या नेतृत्वाच्या मेळाव्याला, म्हणजे त्यांच्या दिवसाला गांभीर्य नाही असं नाहीच आम्ही बोलू शकत. तो दिवस खरोखर महत्त्वाचा होता, पण त्या दिवस त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हेतू एक वेगळा होता आणि हा सगळा ड्रामा घडून आणण्यामागचा हेतू वेगळा होता. गोपीनाथ मुंडेंचा फक्त जर का वाढदिवसाचा विषय असतो, मी स्वतः पण गेलो असतो, आमचे चंद्रनंदारा पाटील पण गेले तिथं, म्हणजे पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तिथे गेलेत. आणि त्या मंचावरती असं काहीतरी ठराविक मुठभर लोकांना घेऊन, हे मुठभर लोक आहेत का भाजपमधली उभी फूट काल समोर आली असं वाटतं तुम्हाला? फक्त मुठभर लोक आहेत कारण मंत्री राहिलेले लोक आहेत त्याच्यामध्ये आणि खूप सगळे आमदारही होते. पुण्यातल्या माधुरी मिसाळ देखील गेल्या होत्या त्या ठिकाणी. मी सांगितलं ना, आमचे प्रदेशाध्यक्ष पण गेले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी जो त्याग केला आहे त्या त्यागातनं ती लोकं गेली होती. पंकजा मुंडेमुळे ती लोकं गेली नव्हती. पंकजा मुंडेंनी पक्ष सोडून, गोपीनाथ मुंडे सोडून कुठला प्रोग्राम भरावून ह्या सगळ्या लोकांना बोलवत कुणी जाणार नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला हे लोक काय म्हणतात मागं, पक्षांनी काही कारवाई केली पाहिजे असं वाटतं का? पंकजा मुंडेंनी मागच्या 5 वर्षात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जी वागणूक दिली ती वेगळी होती. कालचा ट्रॅक वेगळा होता. कालचा ट्रॅक अस्तित्व टिकवण्याकरता काहीतरी धडपड चालू आहे. अस्तित्व टिकवावं, गोपीनाथ मुंडेंच्या फॅमिलीने त्यांचं अस्तित्व टिकवावं. भारतीय जनता पक्ष त्यांच्या अस्तित्वाला जिवंत ठेवण्याकरता जी पाहिजे ती मदत करेल, पण असं वेगळ्या ट्रॅकने नको. वेगळा ट्रॅक म्हणजे हा असा ट्रॅक आहे की स्वतःच्या चुका झाकायच्या आणि दुसऱ्यांवर खापर फोडायचं. माझं अपयश दुसऱ्यांच्या माती मारायचं आणि महाराष्ट्राला मेसेज द्यायचा मी पाडणार नव्हते पण मला पाडलं. अहो पाडणं म्हणजे काय? बाहेरचे मतदारसंघ तिथं मतदान आणून मतदान केलं का? तिथल्या मतदानांनी मतदान केलं ना. तुम्ही कुठेतरी कमी पाडल्यामुळे मतदान विरोधात गेलं. आमच्याकडे चंद्रनदारा बारामतीवरून इकडं आलं, आपलं कोल्हापूरवरून कोथरूडला आले. आम्ही लक्ष दिलं तिथं, प्रॉपरली काम केलं. इथंसुद्धा मतदारसंघानं आमच्या 5 वेळेला उमेदवार दिला गेला होता शिरोळे. आम्ही काम केलं तिथं, लोकांना पटवून सांगण्यात यश आलं की बाबा हा उमेदवार कसं चांगला आहे. तुम्ही अपयश आलं ना पटवून सांगण्यात जनतेला, तुमच्या मतदारसंघ तुम्हाला संभाळताना तुम्ही बाहेरचं कापड पडता. काय बाहेरचे मतदार सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नागपूर तिकडची लोक आलती का मतदानाला? कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.